जत तालुक्यात सुरू असलेल्या जिओ कंपनी आणि एअरटेल कंपनीची केबल लाईन अनधिकृतरित्या रस्त्याच्या बाजूला असलेली साईड पट्टी खुदाई करून केबल टाकण्याचे काम सुरू असून ते काम तात्काळ बंद करावे आणि रस्ता व साईड पट्टी सोडून बाजूला काम करावे, अन्यथा या कंपन्यांच्या विरोधात आंदोलन उभा करू, अशी माहिती जिल्हा परिषद सदस्य सरदार पाटील आणि नाथा पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली. रस्ता व साईड पट्टी सोडून खोदण्याचे अधिकार आहेत, मात्र रस्ता आणि साईड पट्टीमध्येच रस्ता खणला जात आहे. तक्रार करणाऱ्या शेतकऱ्यांवर गावातील भुरट्या लोकांना दारू पाजून अंगावर सोडण्याचे काम टेंडरधारक करीत आहेत, याचा ताबडतोब बंदोबस्त करावा अशी मागणी होत आहे. जिओ आणि एअरटेलचे काम तालुक्यात सुरू आहे. शेतकऱ्याचे कोणतेही नुकसान झाल्यास पूर्ण भरपाई करून द्यावी, त्यांची पाईपलाईन बांध भरून द्यावा, रस्त्यावरून केबलचे काम रस्ता सोडून 10 फूट करावे, ब्रेकर लावून चर काढल्याने कोसारीमधील वसंत रावसाहेब मारनूड यांचे घर चिडले आहे. त्या शेतकऱ्यांनी विचारणा केली असता मारहाण केली आहे. सार्वजनिक बांधकाम विभाग, जिल्हा परिषद, पंतप्रधान सडक योजना, मुख्यमंत्री सडक योजना असे रस्ते असणाऱ्या संबंधित विभाग टोलवा टोलवी करतात. रस्ते व साईड पट्टी यांच्यामध्ये खुदाई केलेल्या संबंधित ठेकेदारांवर गुन्हे दाखल करावे अशी मागणी नाथा पाटील, माणिक वाघमोडे, दादासो खांडेकर, बापू महाणूर, शिवानंद हके यांनी केली. जिओ जी कंपनी असेल किंवा एअरटेल कंपनी असेल किंवा इतर काही कंपनी आहे ज्यांनी अंधाधुंद पद्धतीने काम चालू केलेलं आहे, कुठल्याही पद्धतीचं शासनाचं याच्यावर नियंत्रण नाही. ज्या ठिकाणी काही रस्ते आहेत, रस्त्याच्या बाजूला म्हणजे रस्त्याच्या साईड पट्टीवर यांनी रस्ता त्यांनी चारी मारून त्याने काम चालू केलेलं आहे. त्यांनी ते आपल्या केबल अंतराय चालू केलेला आहे. की वास्तविक पाता शासनाचा क्रायटेरिया सांगतो की रस्ता, साईडपट्टी, गटर आणि गटरनंतर 10 फुटाच्या अंतरावर ती केबल बसली पाहिजे. आणि ती केबल बसत असताना त्यामध्ये याच्या शेतकऱ्याचं जर नुकसान होत असेल तर मग ते एखादी पाईपलाईन असेल, एखाद्याचं काही शेतकरी दुसरं काही पिकाचं नुकसान, तर ते शासन शेतकऱ्याला त्यांनी ती कंपनीनं भरून द्यायचं आहे. पण असं काही न होता ही शेतकरी ही कंपन्या उलट्या शेतकऱ्यांनाच दमदाटी करणं, शेतकऱ्यांच्या अंगावर जाणं, शेजापाजारी तिथलीच लोकं काहीतरी गोळा करायची, एखाद्या 4 मुलांना दारू पाजायची आणि त्या शेतकऱ्यांच्या अंगावर सोडण्याचा प्रकार या कंपन्या करत आहेत. त्यामुळं आम्ही असं नाथा पाटील असेल तर माणिक वाघमोडे असेल, आम्ही बरेच जण उत्तम माणूस असेल, त्या सगळ्यांनी आम्ही असं ठरवलं की जर अशा कंपन्या दादागिरी करत असतील तर यांना आम्ही जतमध्ये कुठल्याही पद्धतीचं अनाधिकरित्या कुठलंही काम देणार नाही. कोसारीमध्ये वसंत रावसो महारनूर ह्या व्यक्तीचं शेतकऱ्याचं घर पूर्ण पाठीमागची भिंत त्याची पूर्ण चिरली आहे. पण त्यांना ते विचारायला गेले असता उलटच तिथल्या काही शेजापाजारच्या गावातील 2 एकादी दारू पाजून मुलं बोलवायचे आणि त्या शेतकऱ्याच्या अंगावर सोडले, त्यांना उलट मारहाण करण्याचा त्यांनी प्रयत्न केलाय. त्यामुळे आमची विनंती आहे, आज आम्ही प्रांतसाहेबांनाही भेटणार आहोत, तहसीलदार साहेबांनाही भेटणार आहोत, याच्यावर नक्की प्रांतसाहेब असतील, तहसीलदार साहेब असतील, यांच्यावर लवकरात लवकर यांच्यावर गुन्हे दाखल करावेत. ज्या शेतकरी ज्यांनी अशा पद्धतीचं अनाधिकृत काम केलं आहे या कॉन्ट्रॅक्टरवर गुन्हे दाखल करावेत. गुन्हे नाही दाखल झाल्यास आम्ही तीव्र आंदोलनाचं पवित्र जाऊ अशी विनंती करतो.